नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आगळी वेगळी अशी गावाकडची भाजी बघतो आहे, हरभऱ्याची भाजी. आणि त्या हरभऱ्याच्या भाजीची चटणी आता आपल्याला बघायची आहे. खरं तर हरभरा तोडणं हे गावाकडचं एक आगळवेगळा उत्सव सारखं असतं, म्हणजे प्रत्येकाला निरोप दिला जातो गावामध्ये आणि हरभरा तोडायला या असं सांगितलं जातं. आणि असा हा संपूर्ण गल्लीमधला एक कार्यक्रम असतो, सगळ्या गल्लीतल्या बायांना बोलून हरभरा तोडला जातो आणि ती भाजी खाल्ली जाते. हरभऱ्याची भाजी तोडणं हे एक प्रकारचं, थोडक्यात आपण ज्या प्रकारे झाडं साठतो आणि झाडाला खूप छान पालवी फुटते आणि चांगला फुटवा येतो आणि उत्पादनामध्ये किमान 80% वाढ होते हरभऱ्याच्या, त्याच्यामुळे हरभरा खुडणी किंवा त्याला हरभऱ्याची भाजी तोडणं असं म्हणतात. तर असा हा एक आगळा वेगळा कार्यक्रम गावाकडे असतो आणि त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं खाद्य पण खायला मिळतं आणि एक उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. तर आमच्याकडे शक्यतोवर दोन प्रकारचे हरभरे केले जातात. एक आहे तो म्हणजे गावठी हरभरा, त्याला म्हणजे कोरडवाहू हरभराही म्हणतात, म्हणजे बिन पाण्याचा हरभरा असतो हा. त्याला पाणी न देता आपोआप हरभरा येतो. जी हिवाळ्यामध्ये जी वस असते, वस म्हणजे दव पडते, त्या दव्यावर हा हरभरा आपोआपच येतो असा कोरडवाहू हरभरा, त्याला गावठी हरभराही म्हणतात. आणि दुसरा जो आहे तो आहे चाफा हरभरा, म्हणजे हायब्रिड हरभरा सापा हरभरा, याला 3 पाणी किमान द्यावे लागतात आणि तेव्हा तो हरभरा येतो. तर याची भाजी खायला चांगली असते. असे दोन प्रकारचे हरभरे आमच्याकडे घेतले जातात. तर आता आपण ज्या हरभऱ्याची भाजी बघणार आहोत तो म्हणजे गावठी हरभरा. आता हा हरभरा पहिल्या खुडण्याचा आहे, म्हणजे हा तोडला गेलेला आहे आणि हा बघा तोडल्यामुळे त्याला किती फुटवा फुटलेला आहे. तर असे या फुटवा फुटण्यासाठी खरी तर हरभऱ्याची भाजी तोडली जाते. हे बघा बारकाईने पाहिलं हरभऱ्याला तर एक प्रकारची खार आहे. ही खार आता लागल्यामुळे खाज होते, तर ही खार खायला पाहिजे. खरं तर आपण बऱ्याच वेळेस हरभऱ्याची भाजी खाताना हरभऱ्याची भाजी धुवून टाकतो, पण न धुता भाजी खायची आहे. तर हरभऱ्याच्या भाजीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर ही हरभऱ्याच्या भाजीला एक खारी असते, ही खारी खाल्ली पाहिजे. याच्यामुळे आपली पाचकता वाढत असते, त्याचप्रमाणे पोटदुखीचा त्रास असेल तर तो त्रास या भाजी खाल्ल्यामुळे जातो. आणि तिसरं म्हणजे अगदी पित्तांचा खूप त्रास असेल तर ही भाजीची गरगट्ट भाजी बनवून खायची, म्हणजे पातळ भाजी बनवून खायची. 100% आराम मिळतो, पित्तांचा त्रास असेल तर तो कमी होतो. आणि विशेष म्हणजे हिवाळ्याची पाचकता या भाजी खाल्ल्यामुळे वाढत असते. तर भाजीसाठी किंवा चटणीसाठी असा मध्यम स्वरूपाचा हरभरा सगळ्यात भारी मानला जातो. अशा कोवळ्या डिऱ्या तोडून घ्यायच्या आहेत हे बघा अशा. तर हरभरा तोडणे ही एक सुद्धा एक प्रकारची खूप मजा असते. मला हरभऱ्याची भाजी तोडायला खूप आवडतं. लहानपणी मी आईबरोबर खूप भाजी तोडायला जायचो. हे बघा असं दोघा हाताने तोडायला एक आगळंवेगळं कौशल्य असतं. तर हरभऱ्याची भाजी अशी तोडून अशी कशी सुद्धा खाऊ शकतो, पण कच्ची जास्त खाऊ नये, कारण कच्ची जास्त जर खाल्ली तर पोटात दुखतं. आपण एवढी भाजी आणलेली आहे बघा हरभऱ्याची, खूप सुंदर दिसते, ताजी ताजी लगेच तोडून आणलेली आहे. तर अशा आळ्या असू शकतात भाजीमध्ये, तर अशी भाजी झटकून घ्यायची. ही भाजी एकदम स्वच्छ आहे त्यामुळे आम्ही धुणार नाहीये, मात्र आपण जर आणली तर धुवूनच घ्या भाजी. आज त्याच्यासाठी अशा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. बघा 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्या भाजून घेणार आहे आपण आणि याची आपण भाजी बनवणार आहे बाकी भाजीची. तसेच लसूण कुटून घेतलेलं आहे थोडं आणि मग भाजी कुटून घेतोय थोडी आपण.
भाजी बनवताना काय काय काळजी घ्यायची आहे? पहिल्यांदा भाजी आम्ही धुतलेली नाहीये, कारण का धुतलेली नाही तर तिला आगळीवेगळी खार असते आणि त्या खारीमुळे आगळीवेगळी चव असते, त्याच्यामुळे शक्यतोवर आमच्याकडे भाजी धुवून घेत नाहीत। आपण बाजारातून आणली असेल तर ती धुवून घ्या। आणि दुसरी काळजी म्हणजे व्यवस्थित झटकून घ्यायची आहे, कारण हरभऱ्याच्या भाजीमध्ये शक्यतोवर आळ्या असतात, त्या आळ्या झटकल्यामुळे निघून जातात, अशी दुसरी काळजी घ्यायची आहे। तर बघा खूप सुंदर अशी कुटली गेलेली आहे भाजी, ताजी ताजी असल्यामुळे लसूण भाजी आणि त्यानंतर हिरवी मिरची आपण टाकणार आहे। याच्या अशा आपण मिरच्या नॉर्मली थोड्या भाजून घेतलेल्या आहेत अशा काळ्या पडेपर्यंत। खूपच सुंदर दिसत आहे बघा चटणी, हिरवी गार पाण्याची। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, पुन्हा कुटून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे, दोन पळी तेल घेतलेलं आहे आपण, तर असं दोन पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आता आपण भाजी टाकणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अशी आपल्या आवडीनुसार आपण शेंगदाणा सुद्धा टाकू शकतो याच्यामध्ये। त्यानंतर अशा आपल्याला 2 ते 1.5 मिनिटासाठी आपण द्यायची भाजी, असं मंद आचेवर थोडी शिजून घ्यायची व्यवस्थित। थोडं मीठ कमी झालेलं आहे त्यामुळे आपण परत मीठ टाकतोय। तर असं 1 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे। तर आजचा इकडची चटणी आहे आणि इकडची आपली रेग्युलर बनवलेली भाजी आहे। तर अशा हरभऱ्याची चटणी ही रेग्युलर भाजी आहे आणि अशी गहूची पोळी खायला तयार आहे।